आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे बातम्या प्रवासी भारतीयांनी जागतिक व्यवस्थेमधली भारताची भूमिका मजबूत करण्याचं आणि वेगळा जागतिक दृष्टिकोन प्रस्थापित करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरचित्रवाणी वाहिन्यांना हिंसाचाराच्या घटनांचे वार्तांकन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या जारी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी विधानपरिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या उमेदवारांची केली घोषणा अमरावती पदवीधर मतदारसंघाकर्ता रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर आणि दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्त निवेदक डॉ विश्वास मेहंदे यांचं आज मुंबईत वृद्धपकाळानं निधन प्रवासी भारतीयांना भारताचा आगळा वेगळा जागतिक दृष्टिकोन आणि जागतिक व्यवस्थेमधली आपली भूमिका मजबूत करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे आज मध्य प्रदेशमध्ये इंदोर इथं प्रवासी भारतीय दिनाचं औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते प्रवासी भारतीय हे मेक इन इंडिया योग आणि आयुर्वेद भारताचा कुटीर उद्योग हस्तकला आणि भारताच्या भरड धान्यांचे ब्रँड अँबॅसिडर असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद इरफान अली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तर सुरीनामचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रवासी अमृतकाळात भारताच्या प्रगतीचे विश्वासार्ह भागीदार ही या परिषदेची संकल्पना आहे या परिषदेचा उद्या समारोप होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला संबोधित करतील आणि प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करतील सप्टेंबर ते दोन हजार बावीस या कालावधीत राज्यात राबवण्यात आलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानात महिलांमध्ये रक्तदाबाचं प्रमाण वाढत असल्याचं आढळून आलं आहे राज्यातल्या चार लाखांहून अधिक महिलांना उच्च रक्तदाबाचं प्राथमिक निदान अभियानात तपासणीत झालं आहे अशी माहिती आरोग्य विभागानं दिली या कालावधीत राज्यातल्या चार कोटी एकोणचाळीस लाखांहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली बिहार राज्यानं नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केली आहे याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र दिलं आहा जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे मात्र इतर मागासवर्गांची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारनं असमर्थता व्यक्त केली त्यामुळं राज्य शासनानं बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी मध्य अकरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे सध्या दररोज सुमारे चाळीस लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्द्यानं एसटी महामंडळमध्ये दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते या मोहिमेदरम्यान चालकांचे प्रबोधन प्रशिक्षण आरोग्य रोग्य तपासणी वाहन परवाना तपासणी ता गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्त, तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो सध्या महाराष्ट्रात एसटी मध्ये सुमारे चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद चालक कार्यरत आहेत अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं एसटीनं चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं आहा माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना विचलित करणारी फुटेज आणि छायाचित्र प्रसारित करण्यापासून सावध केलं आहे मंत्रालयानं आज सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना स्त्रिया मुले आणि वृद्धांवरील हिंसाचारासह अपघात मृत्यू आणि हिंसाचाराच्या घटनांचे वार्तांकन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी कल्यात मंत्रालयानं टीव्ही चॅनल्सद्वारे विवेकबुद्धी नसल्याची अनेक उदाहरणे लक्षात आल्यानंतर या मार्गदर्शक सूचना जारी कल्या मंत्रालयानं म्हटलं की अशा वार्तांकनांचा मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो हे व्यक्तीच्या गोपनीयतेचं उल्लंघन करतं आणि पूर्णपणे निषेधार्ह प्रकरणांमध्ये टी व्ही चॅनल विवेकबुद्धीचा वापर न करता सोशल मीडियावरून सर्व प्रकारचे व्हिडिओ प्रसारित करतात जे कार्यक्रम संहितेचे उल्लंघन आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे मंत्रालयानं सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना कार्यक्रम संहितेच्या अनुषंगानं मृत्यूसह गुन्हेगारी अपघात आणि हिंसाचाराच्या घटनांचं वृत्तांकन करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यास सांगितलं आहा या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या उमेदवारांची घोषणा केली कोकणात ज्ञानेश्वर महात्रे मराठवाड्यातून किरण पाटील पश्चिम विदर्भातून रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असून पूर्व विदर्भ आणि नाशिक या दोन जागांवर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करून निर्णय घेणार आहेत महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका निवडणूक निवन्नुक आयोगानं जाहीर केल्यात नाशिक अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे औरंगाबाद नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मतदान होणार आहे त्यामुळं दोन फेब्रुवारीला मतमोजणी होईल यासंदर्भातील अधिसूचना पाच जानेवारी रोजी जारी करण्यात आली यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कृषी वीज जोडणी पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं यवतमाळमध्ये भव्य आक्रोश मोर्चा निघाला विधानपरिषद विरोधी पक्ष अंबादास दानवे आणि शिवसेना नेते खाजर अरविंद सावंत यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला दोन हजार पासून बंद असलेली कृषी वीज जोडणी योजना त्वरित चालू करावी यासाठी सरकारच्या विरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापसाचे दर वाढू नये याकरता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ऑस्ट्रेलियातून कापसाची आयात केली कॉटन सोबत बैठकीनंतर गोयल यांनी टेक्स्टाईल उद्योग आणि व्यापाऱ्यांना मदतीसाठी त्यांच्या हिताचा निर्णय घेतला कापूस आयातीमुळं मात्र शेतकऱ्यांचा गळ्या कापला जात आहे असा आरोप विधान विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केला महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील गडचांदूर इथं सम्राट अशोककालीन शंभरहून अधिक बुद्ध विहारांचे अवशेष सापडले असून लेणीही आहेत या प्राचीन बुद्धभूमीवर गडचांदूरला दरवर्षी आठ जानेवारीला विदर्भातील हजारो बौद्ध भेट देतात या प्राचीन बुद्धभूमी गडचांदूरच्या एकशे सदतीस एकर जमिनीच्या विकासासाठी आराखडा तयार करावा बुद्धभूमी गडचांदूरच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकारी आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असं आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं बुद्धभूमी गडचांदूर इथं धम्मध्वज ध्वज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते ड्रोन सायबर तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षणविषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत भरलेल्या देशोदेशीच्या राजदूतांच्या परिषदेत आज बोलत होते संरक्षण सामुग्री उत्पादनासाठी प्रोत्साहन वातावरण निर्माण करण्यात आलं असून त्यामुळं ही सामुग्री निर्यात करणाऱ्या आघाडीच्या भारताचा समावेश होतो असं त्यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात या वस्तूंच्या निर्यातीत आठपट वाढ झाली असून पंच्याहत्तरपेक्षा जास्त देशांना निर्यात केली जाते असंही त्यांनी सांगितलं देशातील दोनशे बेचाळीस जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ मेळा एम आयोजित करण्यात आला आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की अनेक स्थानिक व्यवसाय कंपन्या आणि संस्थांना या मेळ्याचा भाग होण्यासाठी आणि भारतातील तरुणांना शिकाऊ संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं इयत्ता पाचवी ते बारावी उत्तीर्ण आणि कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र असलेले उमेदवार किंवा आयटीआय डिप्लोमाधारक किंवा पदवीधर उमेदवार या प्रशिक्षणार्थी मेळ्यात अर्ज करू शकतात डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर व्यक्तिमेयासाठी नोंदणी करू शकतात मुंबई दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ विश्वास मेहंदे यांचं वृद्धपकाळानं निधन झालं त्र्याऐंशी वर्षांचे होते मुलुंड पूर्व इथं त्यांच्या राहत्या घरी त्यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी आला आहे डॉ मेहंद दूरदर्शनचे पहिले निवेदक संपादक होते ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक पुणे विद्यापीठाच्या जाहिरात विभागाचे माजी प्रमुख ईएमआरसी आणि सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन कम्युनिकेशनचे संचालक होते त्यांनी अडतीसहून अधिक पुस्तकांचं लेखन केलं असून आठ एकपात्री शेकडो प्रयोग केले पुण्याच्या पीडीए नाट्यसंस्थेच्या अनेक नाटकांमधून अभिनय केला व्यावसायिक रंगभूमीवर सात नाटकांचा एक, सा एक हजारहून अधिक प्रयोग केले माध्यम क्षेत्रातील बदलांच्या प्रभावात नव्या पिढीला अनेक पैलूंचा परिचय करून देणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपलाय अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ माध्यमतज्ञ डॉक्टर विश्वास यांना आदरांजली अर्पण केली मेहंद्रय यांच्या निधनानं नव्या पिढीचा एक मार्गदर्शक हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं हवामान विदर्भाच्या जवळ सर्वच जिल्ह्यात किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचं दिसून आलं दरम्यान सर्वच जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या आसपास आहे नागपूरसह अमरावती गोंदिया बुलढाणा यवतमाळ इथं आज आणि उद्या थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला दरम्यान सर्वात कमी किमान तापमान आज सकाळी गोंदिया इथं सात अंश सेल्सिअस तर त्यापाठोपाठ भंडारा इथं सात पूर्णांक आठ आणि नागपूर इथं आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इथं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार